केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार दिवंगत सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. बेळगावात काही दिवसांपासून सुरेश अंगडी यांचे वारसदार कोण याची चर्चा सुरू आहे. भाजप व काँग्रेसतर्फे कोणाला उमेदवारी मिळेल याचे आराखडे बांधले जात आहेत. त्यामुळे काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांनी निवडीसाठी जोरदार तयारी सुरू केली. काँग्रेसचे माजी मंत्री व KPCC कार्याध्यक्ष सतीश झारकेहोळी यांच्या नावावर शनिवारी बेंगळुरात झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. पहिल्यापासूनच बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून सतीश झारकेहोळी यांच्याच नावाची चर्चा होती. उमेदवारीसंदर्भात बेंगळुरूमध्ये शनिवारी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी बहुतेकांनी आमदार झारकेहोळी यांनाच उमेदवारी देण्याची शिफारस केली. आता आमदार झारकेहोळी यांना उमेदवारी दिल्याने जिल्ह्यात काँग्रेसला बळ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.